नमस्कार, कुकविथ मरावध्या प्लस स्वागत। आज आपण एक हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्ट बनवणार आहोत, मिक्स डाळींचे अप्पे। हे अप्पे प्रोटीन रिच आहेत, कारण यात आपण 5 प्रकारच्या डाळी वापरतोय। तर मिक्स डाळींचे अप्पे बनवण्याकरता लागणारं साहित्य आहे: 2 कप साधे तांदूळ, 1 कप हरभर डाळ, 1 कप मूग डाळ, 1/2 कप प्रत्येकी उडीद डाळ, तुरीची डाळ, मसूर डाळ आणि 1/2 टीस्पून मेथीचे दाणे। आधी ही सगळी जिन्नस एका भांड्यात काढावी। तर इथे मी सोना मसुरी तांदूळ वापरत आहे, तुम्ही उकडे तांदूळ किंवा इडली सरवा देखील वापरू शकता। यात आता पाणी ओतून 3 ते 4 वेळा स्वच्छ धुऊन घ्यावे। यात पुन्हा भरपूर पाणी ओतून 6 ते 7 तास डाळी आणि तांदूळ पाण्यात भिजू द्यावेत। 7 तासानंतर झाराने अशा प्रकारे डाळी गाळून मिक्सरच्या भांड्यात काढाव्यात। यात थोडे कोमट पाणी ओतावे आणि मिक्सर मधून रवाळ वाटून घ्या। आता ही डाळ आणि तांदळाची पेस्ट एका मोठ्या भांड्यात काढावी। कोमट पाणी वापरल्याने थंडीत पीठ फर्मेंट व्हायला मदत होते। तर या ठिकाणी मी 3 बॅचेसमध्ये डाळ आणि तांदूळ वाटून घेतले। वाटताना साधारण 250 ते 300 ml इतके कोमट पाणी लागले आहे। यात चवीनुसार मीठ टाकून छान मिक्स करावे। आता वर झाकण ठेवून 10 ते 12 तास पीठ फर्मेंट होण्याकरता ठेवून द्या। आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे पीठ छान फर्मेंट झाले आहे। यात आवडीनुसार 1 कांदा बारीक चिरलेला, 1 टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, कोथिंबीर देखील तुम्ही आवडीनुसार ऍड करू शकता। बॅटर अजूनही थोडे थिक वाटत आहे, यात 1 पळीभर पाणी ओतावे आणि हळूवारपणे बॅटर मिक्स करून घेणार आहोत। एका लहान भांड्यात बॅटर काढावे आणि आता लगेचच अप्पे करायला सुरुवात करूयात। यासाठी मध्यम आचार अप्पे पात्र गरम करावे, गॅसची फ्लेम लो वर ठेवावी आणि वर 1 ते 2 थेंब तेल टाकून घ्यावे। आता अलगद हाताने साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून बॅटर ओतून घ्या। आणि वर झाकण ठेवावे, गॅस मध्यम आचेवर ठेवला आहे। साधारण 3 ते 4 मिनिटानंतर अप्पे पलटून घ्यावेत। आणि 2 ते 3 मिनिटे पुन्हा दुसऱ्या बाजूने भाजून घेणार आहोत। आता अप्पे काढून घेऊया। छान गोल्डन कलर आला आहे, खूप मस्त दिसत आहे। यातील 1 अप्पे तुम्हाला मी दाखवते। आतून हे अप्पे छान शिजले, खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेत। याला पडलेली जाळी तुम्ही बघू शकताय। तर हे अप्पे खोबऱ्याच्या चटणीवर खूप मस्त लागतात, तेव्हा घरी नक्की करा आणि तुमचे अप्पे कसे झालेत हे कमेंट्सद्वारे कळवा। नेहमीप्रमाणे आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ मराला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।